उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने कोरोना विरोधामध्ये लढाईसाठी मदतीचा हात दिला आहे. याकरिता बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गरजूंच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावं असं आवाहन जे आहे ते केलेलं आहे. त्या अनुषंगानं बँकेच्या वतीने गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आलेला आहे. यावेळी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष ब्रिजबाल मोदाणी, संचालक विश्वास आप्पा शिंदे, माजी आमदार वैजनाथ शिंदे उपस्थित होते. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही मदत कोरोनाग्रस्तांच्यासाठी केलेली आहे अशी माहिती ब्रिजबाल मोदाणी यांनी दिलेली आहे.